नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असाल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता बिलकुल टाईमपास नका करू वही आणि पेन घेऊन लगेच बसा आजचा जो काही आपण महत्त्वाचा मुद्दा घेतला त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या जी ट्वेंटी दोन हजार तेवीसची जी काही परिषद आहे याच्यावरील महत्त्वाचे प्रश्न दोन हजार तेवीसमध्ये तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा शंभर टक्के याच व्हिडिओमधील तुम्हाला कमीत कमी दोन ते तीन प्रश्न बघायला भेटणार आहेत त्याच्यामुळे सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत लगेच लगेच वही मध्ये लिहून घ्या क्लियर पहिया प्रश्न क्रमांक पहिला महत्वाचा प्रश्न आहे प्रत्येक प्रश्न प्रत्येक स्लाइड ही एग्जामच्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे मी परत एकदा सांगतो वही आणि पेन घेऊन लगेच लगेच लगे बसा प्रश्न क्रमांक का पहिला काय म्हणतो ट्वेंटी नावाचा जो काही ग्रुप आहे गट आहे याच्यामध्ये एकूण किती देशांचा समावेश आहे सहभाग आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर काय असणार आहे टोटल वीस देशांचा या ठिकाणी समावेश आहे एकोणीस कंट्रीज आहेत आणि एक, एक युरोपियन युनियन म्हणजेच एकोणीस देश आणि युरोपियन युनियन यांना मिळून या ठिकाणी जी ट्वेंटी ग्रुप तयार करण्यात आलेला आहे जर तुम्हाला प्रश्न फिरून विचारला जी ट्वेंटी जो काही गट आहे त्याचे संस्थापक कोण आहेत तर सातचा गट म्हणजेच जी सेवन जी सेवन जो काही गट आहे त्यांनीच या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जी ट्वेंटीची या ठिकाणी स्थापना केलेली आहे ज्या ठिकाणी जी सेव्हन बद्दल जर सांगायचं तर आपण पुढच्या मध्ये पाहूया माहिती आणि जी ट्वेंटीची स्थापना केव्हा करण्यात आली असं विचारलं तर सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे या गटाची स्थापना करण्यात आली ज्याचे सध्याचे अध्यक्ष कोण कोण आहेत आहेत नरेंद्र मोदी जे की आपल्या भारताचे पंतप्रधान आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक पहिल्या मध्ये जी ट्वेंटी या ग्रुप बद्दल बोलण्यात आलं बऱ्याच वेळेला एक्झाम मध्ये काय केलं जातं की चार ऑप्शन मध्ये चार वेगवेगळे देश दिले जातात आणि तुम्हाला विचारलं जातं की या चार ऑप्शन की कोणता देश जी ट्वेंटी गटाचा या ठिकाणी सहभागी सह देश असा प्रश्न विचारला जातो त्याच्यामुळे तुम्हाला हे जे काही वीस देश आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवले मग अर्जेंटिना ऑस्ट्रेलिया ब्राझील कॅनडा चायना फ्रान्स जर्मनी आपला भारत देश इंडोनेशिया इटली जपान मेक्सिको रशिया सौदी अरेबिया साऊथ आफ्रिका साऊथ कोरिया तुर्के युनायटेड किंगडम युनायटेड स्टेट्स आणि युरोपियन युनियन अशा वीस जणांचा या ठिकाणी काय आहे जी ट्वेंटी कंट्रीजचा ग्रुप आहे जी ट्वेंटी देशांचा ग्रुप आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा जी ट्वेंटी गटाची स्थापना कोणी केलेली आहे आपण जसं की आत्ताच पहिलं जी सेव्हनने या ठिकाणी जी ट्वेंटी ग्रुपची या ठिकाणी स्थापना केली आहे आणि जी सेव्हनची स्थापना केव्हा झालेली आहे तर एकोणीसशे पंच्याहत्तरला ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पा काळजीपूर्वक आहे का या फोटोच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात येईल सुरुवातीला पाहूया आपण जी सेवनबद्दल याच्यातच याचा अर्थ दडलेला आहे जी सेव्हन म्हणजे सात देशांचा सा गट हे सात देश कोणकोणते आहेत तर पहिला देश आहे जर्मनी दुसरा आहे युनायटेड किंगडम तिसरा आहे फ्रान्स चौथा आहे कॅनडा you पाचवा आहे अमेरिका सहावा आहे इटली आणि सातवा आहे जपान या सात देशांच्या गटाला नाव आहे जी सेव्हन आणि जी सेव्हन आणि जी एट मध्ये काय फरक आहे फक्त एका देशाचा फरक आहे आणि तो आठवा देश कोणता आहे तर रशिया नावाचा देश आहे जो की जी एट मध्ये आहे रशिया जी सेव्हन मध्ये नाहीये आणि जी एट मध्ये फक्त रशिया आहे कधी कधी एक्झाम मध्ये असं विचारलं जातं की रशिया जी सेव्हन मध्ये आहे की जी एट मध्ये आहे तर रशिया जी एट मध्ये आहे ठीक आहे आणि जी सेव्हनच्या नंतर जी एट आणि नंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा समिट कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे आपला प्यारा भारत देश तर भारतामध्ये दोन हजार तेवीस जे काही परिषद आहे ते आपल्या भारतामध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे कोणत्या परिषदाबद्दल बोलण्यात आलं जी ट्वेंटी परिषदाबद्दल ही जी काही जी ट्वेंटी परिषद आहे याची पहिली आवृत्ती केव्हा झाली तर पहिली आवृत्ती झाली दोन हजार आठमध्ये मध्ये कुठे आयोजित करण्यात आली होती तर पहिली आवृत्ती युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती लेटेस्ट म्हणजेच दोन हजार तेवीसची जी काही आवृत्ती आहे ती कितव्या आवृत्ती आहे तर अठराव्या क्रमांकाची आवृत्ती भारतामध्ये दोन हजार तेवीसमध्ये आयोजित करण्यात आली होती आणि भारतामध्ये पर्टिक्युलरली कोठे म्हणलं तर नवी दिल्ली या ठिकाणी हे झालं अठराव्या जी ट्वेंटी परिषदबद्दल याच्या अगोदरचं सतरावी जी ट्वेंटी परिषद झाली दोन हजार बावीसमध्ये इंडोनेशिया या ठिकाणी याच्यानंतर एकोणीसावी होणार आहे ब्राझील या देशामध्ये कधी होणार आहे दोन हजार चोवीस मध्ये आणि त्याच्यानंतर विसावी जी ट्वेंटीची परिषद मध्ये दक्षिण आफ्रिका या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे गोष्टी व्यवस्थितपणे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक कर चौथा जी ट्वेंटी गटाची अध्यक्षता भारताकडे कधीपर्यंत असणार आहे मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो तर डेट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे एक डिसेंबर दोन हजार बावीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस पर्यंत या ठिकाणी जी ट्वेंटी गटाची अध्यक्षता आपल्या भारताकडे असणार आहे आणि भारताच्या नंतर दोन हजार चोवीस मध्ये कोणाकडे जाणार आहे तर ब्राझील या देशाकडे ठीक आहे आता एक्स्ट्रा तीन पॉइंट जे की एक्झाम मध्ये विचारले जातात पहिला पॉईंट पेटीएमने जी ट्वेंटी थीम क्यू आर कोड या ठिकाणी लॉन्च केलेला आहे दुसरा पॉइंट जी ट्वेंटीचे जे काही शेर्पा आहेत ते कोण आहेत तर त्यांचं नाव आहे अमिताभ कांत आणि तिसरा पॉईंट बी ट्वेंटी म्हणजेच बिझनेस ट्वेंटी ग्रुपचे अध्यक्ष कोण आहेत तर एन चंद्रशेखरन आहेत ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे तसंच या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलचं गुगल प्ले स्टोअरवरती ॲप्लिकेशनसुद्धा लॉन्च झालेलं आहे करंट अफेअर्स मराठी या नावानं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनी हे ॲप्लिकेशन नक्की डाउनलोड करावं या ॲप्लिकेशनच्या मध्ये तीनशे पासष्ट रुपयाचा चालू घडामोडीचा आपण कोर्स लाँच केलेला आहे म्हणजे दिवसाला फक्त एक रुपये तुम्हाला चालू घडामोडीसाठी द्यायचे आहेत या ठिकाणी या कोर्समध्ये तुम्हाला काय भेटणार आहे प्रत्येक रविवारी तुमच्याकडून पन्नास मार्काची चालू घडामोडीची टेस्ट सोडून घेतली जाणार प्रत्येक महिना संपला की महिन्याच्या शेवटच्या दिवशी दोनशे मार्काची चालू घडामोडीची या ठिकाणी टेस्ट तुमच्याकडून सोडवून घेतली जाणार आहे त्याच्यानंतर कोर्स तुम्ही परचेस केल्या केल्या तुम्हाला दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसची जून पर्यंतची पी डी एफ दिली जाणार आहे आणि डिसेंबर दोन हजार तेवीस जेव्हा हे दोन हजार तेवीसचं वर्ष संपेल तेव्हा पूर्ण बारा महिन्याचे दोनशे दोनशे मार्काच्या टेस्ट सुद्धा तुमच्याकडून सोडवून घेतल्या जाणार आहेत या सर्व गोष्टी समजल्या ठीक आहे या ठिकाणी आता या कोर्सची काही ऑफर आहे का तर नक्कीच आहे जर तुम्ही वीस ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या आत हा कोर्स जर तुम्ही परचेस केला तर या कोर्स वरती तुम्हाला फ्लॅट सेवन्टी सेवन हा कुपन कोड यूज करायचा आहे तुम्हाला सत्याहत्तर रुपयाचा या ठिकाणी डिस्काउंट भेटणार आहे तीनशे पासष्ट रुपयाचा कोर्स डायरेक्टली तुम्हाला दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपयाला भेटणार आहे म्हणजे दिवसाला फक्त ऐंशी पैसे तुम्हाला खर्च करायचे आहेत चा चालू घडामोडीसाठी वीस ऑगस्ट दोन हजार च्या नंतर हा कोर्स असणार आहे का तर नक्कीच असणार आहे वीस ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या नंतर म्हणजेच एकवीस ऑगस्ट दोन हजार पासून या कोर्सची जी काही किंमत आहे तीनशे पासष्ट रुपये होणार आहे हा कोर्स कसा परचेस करायचा आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्या लिंकला क्लिक करून तुम्हाला सुरुवातीला पहिली स्टेप आहे डाउनलोड करायचं दुसरी स्टेप आहे त्याच्यामध्ये तीनशे बाय नाव करायचं त्याच्यानंतर तिसरी स्टेप आहे या ठिकाणी जो काही कुपन कोड आहे फ्लॅट सेव्हन्टी सेवन याला क्लिक करायचं आहे आणि जेव्हा तुम्ही याला क्लिक करताल चौथी स्टेप आपोआप तीनशे पासष्ट रुपयाची किंमत दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये दिसेल त्याला या ठिकाणी तुम्हाला बाय करायचा आहे खरेदी करायचा आहे हा कुपन कोडची जे काही व्हॅलिडिटी असणार आहे ती वीस ऑगस्ट दोन हजार तेवीस पर्यंत असणार आहे वीस ऑगस्ट लास्ट डेट असणार आहे त्याच्यानंतर दोनशे अठ्ठ्याऐंशी ची किंमत तीनशे पासष्ट रुपये होणार आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा जी ट्वेंटी दोन विषय काय आहे आणि लोगो काय आहे विषय काय आहे म्हणजेच या ठिकाणी इंग्रजीमध्ये म्हणता येईल थीम काय आहे थीम काय आहे लिहून घ्या मग वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर मराठीमध्ये म्हणता येईल एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य आणि संस्कृतमध्ये म्हणता येईल वसुधैव कुटुंबकम अशा प्रकारे थीम आहेत तुम्हाला कोणताही ऑप्शन विचारला जाईल ठीक आहे अजून तुम्हाला काय विचारलं जाईल की कि लोगोमध्ये किती कलरचा या ठिकाणी वापर करण्यात आला आहे तर या ठिकाणी चार कलरचा वापर करण्यात आला केशरी पांढरा हिरवा आणि निळा आणि लोगोमध्ये कशाचं या ठिकाणी अजून प्रतीक म्हणून लावण्यात आलेलं आहे तर कमळाला या ठिकाणी ठेवलेलं आहे जे की नॅशनल फ्लावर ऑफ इंडिया आहे भारताचं राष्ट्रीय फुल आहे कमळ त्याला या ठिकाणी स्थान देण्यात आलं आहे जी ट्वेंटीच्या लोगोमध्ये आता या ठिकाणी अजून दोन स्लाइड आहेत या दोन स्लाइडमध्ये काय आहे ते बारकाईने लक्षात घ्या पहा जी ट्वेंटीच्या वेगवेगळ्या ग्रुपची बैठक वेगवेगळ्या ग्रुपच्या मिटिंग या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यामध्ये संपन्न झालेल्या आहेत तुम्हाला त्या मिटिंगच्या पहिल्या ज्या काही प्रथम क्रमांकाच्या बैठकी होत्या त्याच्यावरती प्रश्न विचारला जाणार आहे कदाचित दुसऱ्या किंवा तिसऱ्या बद्दल प्रश्न विचारला जाणार आहे परंतु पहिल्या क्रमांकाचे जे काही मिटिंग्स आहेत प्रत्येक ग्रुपच्या त्याच्यावरती प्रश्न विचारला जाणार लिहून घ्या मग पहिली जी ट्वेंटीची हेल्थ वर्किंग ग्रुपची बैठक झाली केरळमध्ये पहिली जी ट्वेंटीची शिक्षण कार्यगटाची बैठक झाली चेन्नई तमिळनाडू या ठिकाणी पहिली जी ट्वेंटीची कल्चर वर्किंग ग्रुपची बैठक झाली खजुराहो मध्य प्रदेश या ठिकाणी पहिली डिजिटल इकॉनॉमी वर्किंग ग्रुपची बैठक झाली लखनौ उत्तर प्रदेश या ठिकाणी पहिली जी ट्वेंटीची पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगटाची बैठक झाली बेंगलोर या ठिकाणी पहिली जी ट्वेंटी ऊर्जा संक्रमण कार्यगटाची बैठक झाली बेंगलोर या ठिकाणी पहिली जी ट्वेंटीची शाश्वत वित्त कार्यगटाची बैठक झाली गुवाहाटी आसाम या ठिकाणी पहिली जी ट्वेंटीची वित्त आणि सेंट्रल बँकेचे जे काही प्रतिनिधी आहेत त्यांची बैठक झाली बेंगलोर या ठिकाणी पहिली जी ट्वेंटी अंतर्गत थिंक ट्वेंटीची बैठक झाली भोपाळ या ठिकाणी बरोबर त्याच्यानंतर अजून एक स्लाइड आहे याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या कार्यगटाच्या पहिल्या बैठकीचं या ठिकाणी वर्णन करण्यात आलं आहे हे सुद्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे लिहून घ्या पहिली जी ट्वेंटीची शेर्पाय बैठक झाली उदयपूर राजस्थान या ठिकाणी आपण सुरुवातीलाच पाहिलं आहे जी ट्वेंटीचे जे काही शेर्पा आहेत त्यांचं नाव काय आहे तर अमिताभ कांत असं त्यांचं नाव आहे तर जी ट्वेंटीची पहिली शेरपाय बैठक झाली उदयपूर या ठिकाणी जे की राजस्थान राज्यामध्ये स्थित आहे जी ट्वेंटीची पहिली अंतर्गत जी ट्वेंटीच्या युथ ट्वेंटीचं सल्ला मसलत बैठक कुठे झाली तर आय आय टी कानपूर या ठिकाणी पहिली जी ट्वेंटी आपत्ती व्यवस्थापन कार्यगटाची बैठक झाली गांधीनगर या ठिकाणी पहिली जी ट्वेंटीची कृषी कार्यगटाची बैठक झाली इंदोर या ठिकाणी पहिली जी ट्वेंटीची पर्यटन कार्यगटाची बैठक झाली धोरडो गुजरात या ठिकाणी पहिली जी ट्वेंटीची एम्प्लॉयमेंट वर्किंग ग्रुपची बैठक झाली जोधपूर राजस्थान या ठिकाणी पहिली जी ट्वेंटीची विकास कार्यगटाची बैठक झाली मुंबई या ठिकाणी पहिली जी ट्वेंटीची पायाभूत सुविधा कार्यगटाची बैठक झाली पुण्यामध्ये आणि पहिली जी ट्वेंटीची विज्ञान वीज प्रतिबद्धता गटाची बैठक झाली लक्षद्वीप या ठिकाणी सर्व गोष्टी समजल्या मी खूप बारकाईने एक्झाममधले क्वेश्चन पेपर ऑब्झर्व्ह करून आणि ऑलरेडी मागच्या वर्षी त्याच्या अगोदरच्या वर्षी जे जी, जी ट्वेंटीवरचे प्रश्न विचारले जातात त्याचे पॅटर्न बघून सगळ्या प्रकारचे प्रश्न या व्हिडिओमध्ये समावेश केलेले आहेत मला अशी आशा आहे तुम्हाला हा सर्व व्हिडिओ समजला असेल आणि मी अशी अपेक्षा बाळगतो की तुम्हाला जी ट्वेंटीबद्दल एकही प्रश्न आता चुकणार नाही शेवटी जाताना एवढंच बोलेल व्हिडिओ हा कंटेंट जर आवडत असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा जवळच्या संध्याकाळी साडेसात वाजता आपले युट्यूबवरती क्लासेस होत असतात त्या क्लासेस काय करायचं आहे तुम्हाला ज्या पण टॉपिक वरती व्हिडिओ पाहिजे आहे फक्त व्हिडिओच्या खाली मला कमेंट करा तुम्ही या ठिकाणी सजेस्ट करू शकता की सर या चार टॉपिक वरती आम्हाला व्हिडिओ पाहिजेत सर या दहा टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजेत तुम्ही ते टॉपिकची नावं मला लगेच कमेंट बॉक्समध्ये लिहून द्या जेणेकरून मला लक्षात येईल की तुम्हाला कोणत्या कोणत्या टॉपिक वरती व्हिडिओ पाहिजे जसं की काल विद्यार्थ्यांनी म्हटले की पुस्तक आणि लेखकावरती व्हिडिओ पाहिजे लगेच काल रात्री व्हिडिओ टाकला आज या ठिकाणी विद्यार्थ्यांनी म्हटले की मंत्रिमंडळाबद्दल पाहिजे व्हिडिओ लगेच व्हिडिओ टाकला अशा प्रकारे योजना असतात पुरस्कार असतात इंडेक्स असतात निर्देशांक असतात मुख्यमंत्री राज्यपाल गव्हर्नर याच्यावरती व्हिडिओ असतात अशा प्रकारचे स्टॅटिक करंट अफेअर्सचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर नक्कीच कमेंट करून सांगू शकता ठीक आहे शेवटी जाताना अजून एकदा बोलेल नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब अजून पण नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला या ठिकाणी बिलकुल या ठिकाणी हात मागे घेऊ नका ठीक आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद आपल्या युट्यूब चॅनलचं गुगल प्लेस्टोरवरती ॲप्लिकेशन सुद्धा लॉन्च झालेलं आहे करंट अफेअर्स मराठी या नावानं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍप्लिकेशनची लिंक दिलेली आहे प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनी हे ॲप्लिकेशन नक्की डाउनलोड करावं या ॲप्लिकेशनच्या मध्ये तीनशे पासष्ट रुपयाचा चालू घडामोडीचा आपण कोर्स लाँच केलेला आहे म्हणजे दिवसाला फक्त एक रुपये तुम्हाला चालू घडामोडीसाठी द्यायचे आहेत या ठिकाणी या कोर्समध्ये तुम्हाला काय भेटणार आहे प्रत्येक रविवारी तुमच्याकडून पन्नास मार्काची चालू घडामोडीची टेस्ट सोडवून घेतली जाणार प्रत्येक महिना संपला की महिन्याच्या शेवटच्या दिवशी दोनशे मार्काची चालू घडामोडीची या ठिकाणी टेस्ट तुमच्याकडून सोडवून घेतली जाणार आहे त्याच्यानंतर कोर्स तुम्ही परचेस केल्या केल्या तुम्हाला दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसची जूनपर्यंतची पी डी एफ दिली जाणार आहे आणि डिसेंबर दोन हजार तेवीस जेव्हा हे दोन हजार तेवीसचं वर्ष संपेल तेव्हा पूर्ण बारा महिन्याचे दोनशे दोनशे मार्काच्या टेस्टसुद्धा तुमच्याकडून सोडून घेतल्या जाणार आहेत या सर्व गोष्टी समजल्या ठीक आहे या ठिकाणी आता या कोर्सची काही ऑफर आहे का तर नक्कीच आहे जर तुम्ही वीस ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या आत हा कोर्स जर तुम्ही परचेस केला तर या कोर्सवरती तुम्हाला फ्लॅट सेवन्टी सेवन हा कुपन कोड यूज करायचा आहे तुम्हाला सत्याहत्तर रुपयाचा या ठिकाणी डिस्काउंट भेटणार आहे तीनशे पासष्ट रुपयाचा कोर्स डायरेक्टली तुम्हाला दोनशे रुपयाला भेटणार आहे म्हणजे दिवसाला फक्त ऐंशी पैसे तुम्हाला खर्च करायचे आहेत चालू घडामोडीसाठी नंतर म्हणजेच एकवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून या कोर्सची जी काही किंमत आहे ती तीनशे पासष्ट रुपये होणार आहे हा कोर्स कसा परचेस करायचा आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्या लिंकला क्लिक करून तुम्हाला सुरुवातीला पहिली स्टेप आहे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं दुसरी स्टेप आहे त्याच्यामध्ये तीनशे पासष्ट रुपयाचा कोर्स आहे या कोर्सला बाय नाव करायचं त्याच्यानंतर तिसरी स्टेप आहे या ठिकाणी जो काही कुपन कोड आहे फ्लॅट सेवन्टी सेवन याला क्लिक करायचं आहे आणि जेव्हा तुम्ही याला क्लिक करताल चौथी स्टेप आपोआप येईल तीनशे रुपयाची किंमत दोनशे रुपये दिसेल त्याला या ठिकाणी तुम्हाला बाय करायचं आहे खरेदी करायचं आहे हा कुपन कोडची जे काही व्हॅलिडिटी असणार आहे ती वीस ऑगस्ट दोन पर्यंत असणार आहे वीस ऑगस्ट लास्ट डेट असणार आहे त्याच्यानंतर दोनशे अठ्ठ्याऐंशीची किंमत तीनशे पासष्ट रुपये होणार आहे